आज तुझ्याकडे जबाबदारी. शिकतेस हळूहळू, चांगला प्रोग्रेस हा तुझी. आता हळूहळू एक एक जबाबदारी उचलशील. मंत्रमिंत्र म्हण. मंत्र म्हणा, टाइम नाही आमका, भातात जाऊचा जमता ना. येतं जम तू. एक गेली आणि दुसरी आली. बरोबर आहे, एक गेली आणि दुसरी आली. एकीन लाल फुला घातला आणि एकीन निळी निळी फुला घालता. मग वाटलं तू तरी मंत्रमिंत्र म्हण. नाही, ह्याचा ह्याचं बदल आहे, ही फेरी फेरी मारता, ही वेगळी देवी या. पुष्पा इतका कदाच पोतला नाही. नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडियावकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता मी बाहेर पडलो आहे फ्रेश वगैरे होऊन. आज उठलो आहे मी 5:45. एकदा खाली माझी फेरी झाली, कारण सकाळीच बघितला तर चंद्र दिसत होता 6:15 आणि तो बघण्यासाठी म्हणून मी खाली आलो. ते फोटो मी आता इथे दाखवेन तुम्हाला, किती मस्त व्ह्यू होता तो. त्यासाठी मी खाली आलेलो आणि पुन्हा घरी गेलो आणि फ्रेश होऊन आता येतो आहे. आता पण चंद्र दिसतो आहे पण कॅमेरात तो दिसणार नाही, कारण की बरंचसं उजाडलेलं आहे. तो बघा, तिथे चंद्र दिसतो आहे. सकाळचे 7 वाजले तरी, पण मगाशी मी 6:15 इथे आलेलो तो एकदम व्यवस्थित दिसत होता. आणि सध्याचा हा सगळा आजूबाजूचा हिरवागार परिसर, मागून बघा सूर्य पण उगवलेला आहे. आणि जे आता तुम्हाला हे हिरवगार दिसत आहे ते आता लवकरच नाहीसं होणार आहे, कारण की आता बऱ्यापैकी हळूहळू सगळ्यांचा भात तयार होत आहे, पिकायला सुरुवात होते आहे आणि आता ते कापायला सुरुवात पण करतील. आपले ते 3 कोपरे कापून झाले आहेत, मी मागच्या व्हिडिओतच तुम्हाला सांगितलं. आणि आज आग्रात सुरुवात करायची आहे भात कापणीला. त्यासाठी आता नारळ ठेवायला जायचं आहे काकांसोबत. बाबलो अजून उठलो नाही म्हणून धारवलेला, आता बाबलो उठात तेव्हा आपण जाऊया तिकडे. आणि आज आपल्याला, आणि आज मी मुंबईत जाणार आहे त्यामुळे जरा एक फेरफटका सकाळचा मारायलाच हवा म्हणून बाहेर पडलो आहे. बाकी पम्याविमे पण झोपलेलोच दिसतं अजून. आणि सध्या दव किती पडत आहे बघा, गाडीवरून तुम्हाला कळेल. संपूर्ण गाडी भिजलेली आहे. आणि पाटाचं पाणी बघा, बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. जास्ती जास्त अजून एक महिनाभर दिसेल तुम्हाला, त्यानंतर निघून जाईल. जोगलवाडीचा नजारा बघा, इथून मस्त दिसतो एकदम. तर मित्रांनी, यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे असं सकाळी सकाळी उठतो मी आणि फोटो काढत असतो, आणि ते सर्व फोटो मी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर पोस्ट करत असतो. जर तुम्हाला ते फोटो पाहायचे असतील तर माझं इंस्टाग्राम हँडलची लिंक मी इथे देतो आहे, तिथे जाऊन व्हिजिट करा. आणि असं असं फिरता फिरता आपण आता आबाच्या इथे पण पोचलो आहे, म्हणजे आबाचं घर आता मागे दत्त मंदिर बघू शकता. आणि घराच्या पलीकडे आबाचं घर, साकवावरून जावं लागतं. माकडांचा आवाज आहे. तर मित्रांनो, ही मागे दिसते ती संपूर्ण शेती आबाची आहे, आणि रस्त्याच्या ह्या साईडला पण आहे ती आबाचीच आहे संपूर्ण शेती.
आणि ही आबाची वाडी नारळी पपईंची. आणि असंच फिरता फिरता आपण पोचलो आहोत पूनमकडे. आता पूनमकडे यायचं कारण म्हणजे आता काका वगैरे नारळ ठेवायला जाणार आहेत. भात कापणीच्या सुरुवातीला जो नारळ ठेवला जातो तो त्या आधीच्या व्हिडिओत मी दाखवलेला आहे. त्यासाठी इथूनच मला पुढे जायचं आहे म्हणून मी आता थांबतो इथे. नशीब मी ताच बघत होते बॉट खायचं वापरतात. नाही गेल्या वेळेस चुकीचं लावलेस बॉट म्हणून तेव्हा तुका मी सांगितले खायचा बॉट वापरतात. तर बघ शिकतस हळूहळू चांगला प्रोग्रेस हा तुझी. आता हळूहळू एक एक जबाबदारी उचलशील. माझ मुंबईत जाणार ना कोण मी आज नाही आज संध्याकाळी हैसून आज निघणार. मग म्हटलं पुष्पाची खबर घेऊया कसं काय सगळं जमतंय की नाही व्यवस्थित हालचाल. मला जमत तुला जमत या आधीचा फुल कार्ड होय रे बाबा काढू या आधीचा फुल नाका शिकू मंत्रविंत्र म्हण. मंत्र म्हणा टाइम नाही आमका भातात जाऊचा. तू येणार आज बरा जमता ना येतं जमवतो. एक गेली आणि दुसरी आली. बरोबर आहे एक गेली आणि दुसरी आली. हे या पहिलंच एपिसोड आहे असं म्हणजे एक गेली आणि दुसरी नाही तर एक कोणतरी एकच गावता. एक ही काळी अगरबत्ती लावली आणि दुसरी ही निळी लावता. आंघोळ माझी लवकर तुम्ही तेव्हा झाकर झोपेत असतात तेव्हा मी आंघोळ करत असते. साडेपाच वाजता उठलोय मी. विचार काकांका खोय गेलं आंघोळ करायची. सकाळी सकाळी चंद्र बघ कसा छान असतो तो. आता नाही सकाळी पहाटे आता सूर्य येतो. दोघांची पद्धती बघतात कसं सेम आहेत की काय कसे बदलत. एकीन लाल फुलं घातलं आणि एकीन निळी निळी फुलं घालतात. मग येतेस भात कापायला. मग रेसिपी कोण करणार आहे. मग म्हटलं तू तरी मंत्रमिंत्र म्हण. नाही ह्याचा ह्याचं बदल आहे ही फेरी बिरी मारता ही वेगळी देवी या. मंत्रमिंत म्हणता मनातल्या म्हणता. हे अजून पुष्पा इत्तगत पोतला नाही त्याचं वेगळं. पुष्पा इत्तगत अजून पोतला नाही. ओके ओके समोरासमोर प्रात्यक्षिक बघा. आता बोल मी विचारलंय तू कच्या आता बोलत तू बाहेर होतास. अरे बाहेर काय कारण सांगितलं बाहेर म्हणजे किती असू लांब होतोय म्हणून तू आपलं घेतलंस आणि सुरू केलं. बिस्किट पण रवला बघ खाली चाय बरोबर बिस्किट खाता मांजूर पण तुझ्यासारख्या जाता. कसला मेथीचा मेथी बिथी सगळा खाऊन बघ तरी दी बघू. गोड मी खायत नाही म्हणून. गोड नाही गोड नाही ना कमी आहे बघ खाऊन खाली वगैरे तब्येत तुझी चांगली होणार. ओ गुडी क्या बात आहे बाळ होणार तू गुडगुडीत बा. मग काय खबर वाट नवीन
यंदा तू इतका ह्या नाही केलं असता, भुईमुग मी घातलंस गेल्या वर्षी सारखं घातलं. होय घातलं तय. यंदा दिसलंच नाही तू घालताना. काय तू मुंबई बाबलो होतो मग दरवर्षी घालतो तेवढं घातलं. नाही तिनच कपडे घातले, कमी घातलं. मुंबई येत पाऊस काय पडलो, रुजलेत नाही घर. हय्य तर हय्य कसे रुजले. आबाच चांगलं रुजलं. मग यंदा तू कमी या कमी आहे. आबाच चांगलं रुजलं. मस्त आला रु. आता तू गुडगुडीत रोज कशील तर गुडगुडीत रोज आता यायला पाहिजे आपल्या जेव्हा तुझ्याकडे. तू आता चाललं मग पुढे गेला कोण? तुम्ही मागे राहिला असतात. सोडलास दोरंग सोडलास. तर मित्रांनो पुणगेकडची चाय पिता पिता काका हाक मारित होते म्हणून तसंच आता वर येईल आहे. आणि आता आम्ही चाललो नारळ ठेव. मी नानहत बाबलो पणा आणि काका पणत. मधले मधले शॉट जरा ना गायब होतात. कॅमेऱ्याचा रेकॉर्डचा बटन दाबलेला हा की नाही या कळत नाही. त्यामुळे एक दोन क्लिप मगाचे रेकॉर्ड झालेत नाही. ते बघा खाली काका सगळी तयारी करत आहेत नारळ ठेवण्याची. आणि यापूर्वी खाली आपली जी भातशेती आहे तिकडे नारळ ठेवताना पण मी सांगितलेलं होतं, पुन्हा एकदा सांगतो कारण आधीचा व्हिडिओ सर्वांनीच पाहिलेला असेल की नाही माहीत नाही. तर हा नारळ इकडच्या ठिकाणदारासाठी म्हणजेच राखणदारासाठी ठेवला जातो जेणेकरून भात कापणीच्या वेळेला कोणत्याही प्रकारची कोणालाही इजा होऊ नये. त्याचबरोबर जे पीक मिळणार आहे ते भरघोस मिळावं यासाठी पण असतं. म्हणून हा नारळ भात कापणीच्या सुरुवातीला ठेवला जातो आणि हा नारळ ठेवून मग भात कापणीला सुरुवात केली जाते. काकांची तयारी पण झालेली आहे. खाली जाऊयात आपण. आता काका भात कापणीला सुरुवात करतायत नारळ ठेवल्याबरोबर. ही फक्त सुरुवात आहे, नंतर कापू घेऊ जाणार हो की आता आता सुरुवात सुरुवात. पण कामगार बाकीचे काय मग आता तुम्ही सुरुवात केलास कापून ठेवली. मग आताच कापून ठेवलास ना. बाबलो पण थोडे ग्रास कटर मारता रान आलेलं आहे त्याच्यावर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आगरातल्या भात कापणीची सुरुवात झालेली आहे. नाना भात कापतायत आणि मी आणि काका आता घरी चाललो आहोत, पेट्रोल वगैरे आणायचं आहे म्हणून. तर आता भात कापणी तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. हा व्हिडिओ इथेच थांबला कारण की व्हिडिओ आता मोठा झाला आहे खूप. तोपर्यंत मी जाऊन खाली मी आणि काका जाऊन खाली पेट्रोल आणतो. भेटूया पुढच्या भागात पूनम पुष्पासोबत. बहुतेक येतील ते येऊचा बोलत होते. तर तोपर्यंत बाय बाय. ढोरांक आक मारा वर हत्ती नाही बघा. हाक मारल्यावर खाली येते.